उमरखेड तालुक्यातील मसरू या शासकीय निवासी शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थिनींनी या रॅलीसाठी भारत देशाचा क्रांतिकारकांचा व राष्ट्रध्वजाचा गौरव करणारी घोषवाक्य तयार करून त्याचा जय जयकार रॅली दरम्यान केला. शासकीय निवासी शाळापासून सुरू झालेली रॅली कुपटी जयभीम नगर या मार्गे शाळेत परत आली. घोषवाक्यांचा जयघोष तिरंगा घरोघरी लावण्यासाठी केलेले आवाहन यामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या तिरंगा ध्वज रॅलीत इयत्ता 8वी 9वी व 10वीच्या वर्गातील विद्यार्थिनी सहभागी झाल्यात. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक कर्मचारी यांनी सहभाग घेतला. मुलींच्या हातातील तिरंगा ध्वज घोषवाक्यांचे फलक यामुळे ध्वज रॅलीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते. यासोबतच 12 ऑगस्टला निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 6वी ते 8वी साठी भारतीय स्वातंत्र्य लढा व क्रांतिकारकांचे कार्य, इयत्ता 9वी ते 10वी साठी भारत स्वातंत्र्य झालाच नसता तर हे विषय देण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका लिचडे मॅडम व सर्व शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करून मोलाची साथ दिली.